जय शिवराव मित्रांनो, मला हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की आज मी आहे बजाज आलियांचं एम्प्लॉय. हो काही माझं आहे का आयडेंटिटी कार्ड बजाज आलियांचं. आमची कंपनी शेतकऱ्यांना कसं फसवित आहे एक मी तुम्हाला सांगणार आहे, आणि हा व्हिडिओ पूर्ण खरा आहे. ज्याच्याकडेही जाईल त्यानं शक्यतो फॉरवर्ड करावा, कारण आपण खोटे व्हिडिओ कितीही फॉरवर्ड करतात पण आज खरे गरज तुमच्या व्हिडिओ. मी आज सोशल मीडियाचा वापर पहिल्यांदा चांगल्या कामासाठी करायलोय मित्रांनो. याचा म्हणजे शेतकऱ्यांची एवढी लूट चालू आहे की आता तुम्हाला सांगतो. बजाज अलियन्स कंपनीचं टाईप झालं महाराष्ट्र ग्रामीण बँकेसोबत, आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेला एक टार्गेट दिलं बजाज आलियन्स कंपनीनं. का? तर तुम्ही आम्हाला 3 लाखाचं बिझनेस द्यायचं, म्हणजे पॉलिसीज द्यायच्या. मग त्यांना 3 लाखाच्या पॉलिसीज दिल्यास काय होणार की तिथला मॅनेजर टूरसाठी फॉरेनला जाण्यासाठी एक क्वालिफाईड ठरणार. मग यांनी काय केलं की शेतकऱ्याची जी काय शेतकऱ्याची फाईल आली असेल समजा 1 लाख रुपयाची, हां, तर काय करायचं, त्याला 20,000ची पॉलिसी घ्यायची. कशामुळे घ्यायची हो? हां, हे काय घरचे पैसे दिलेत का? काय ह्यांच्या बापाचा घरचा पैसा आहे? सरळ सरळ तर चक्क मॅनेजर म्हणायचं की तुम्ही पॉलिसी घेतल्याशिवाय तुमची आम्ही लोन मंजूर करणार नाहीत. आणि याच्या पलीकडेही जर तो शेतकरी जर नाही तयार झाला तर त्याची एक फेक सिग्नेचर कशी करायची एक मी तुम्हाला सांगतो. मी रेकॉर्डिंग केलेलं आहे, आमच्या मॅनेजर भीमसेन चेंडेलनं मला सांगितलं की जर कस्टमरचं जर काही होणार तर मॅम बँकवाले ॲडजस्ट करते, तू काय कर फक्त त्यांच्या खोट्या सह्या कर, मग आपण ॲडजस्ट करू. हो काही त्याचा आवाज बघा. आता मॅनेज कर म्हणजे डुप्लिकेट सही कर. मॅनेज सपोज उनके अलग हो गई तो ऐसा बोल रहा हूँ मैं. नाही नाही तो साईन मारणं आता की नाही आता मला फोर्स करण्यात आलं डुप्लिकेट साईन. थोडा म्हणजे नाही जमता साईन मारले पण मिस्टेक होत आहे. अनमोल हा आहे आमचा आर्यन भीमसेन चेंडेल, याच्यावर कारवाई करा म्हणून मी अभिजित मोरेला केलं. त्याची तक्रार केली तर अभिजित मोरे काय म्हणला मला की अरे तू करायचं लॉगिंग, तुला इन्सेंटिव्ह भेटला असता. मला 4-5 हजार इन्सेंटिव्ह भेटून शेतकऱ्याचं किती नुकसान करायला तुम्ही? हां, मला काय 10-5 हजार भेटन म्हणून मी मरण आज हे मित्रांनो. कसं आहे माहिती का, मी पण एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे. जर माझा बाप कुठे 1 लाख रुपयाची फाईल टाकली आणि त्याच्याकडून जर असाच 20 हजाराचा याला आहे का आपला, हां, तर मग याला काय आपण दुसऱ्याचे याला आहे काढायचे? मग आपले पण गेले तर अहो शेतकऱ्यासाठी 20,000 म्हणजे लय आजच्या कंडिशनला मोठी गोष्ट आहे. 1 लाखामागं 20,000 जर त्यानं नाही केलं तर काही अशा डुप्लिकेट सह्या करायला लावायचे. हे मी स्वतःनं माझ्याकडे 10 फॉर्म केलतील ते डुप्लिकेट. हो काही ह्याच्यावर जी तुम्हाला साईन दिसती कस्टमरची ही ती सगळं डुप्लिकेट आहे. हो का कंपनीचं नाव इथं बजाज आलियन्स सगळं डुप्लिकेट चालविती. आणि मी पुन्हा त्याची तक्रार प्रेरणा कल्याणीला केली झोनल मॅनेजरला, तर झोनल मॅनेजर म्हणली काय, अरे लुटना है तो लुटने दो, मुझे क्या मुझे बिझनेस से मतलब है, हम तो गुजरातवाले है, महाराष्ट्र के शेतकरी आत्महत्या करे तो करे, मुझे क्या, असं म्हणली. मग तिची मी कंप्लेंट पुन्हा कुठे केली, मेन एचआरला जसमित कौरला, तर जसमित कौरनंही तिच्यावर काही ॲक्शन घेतली नाही. आणि मी हे सगळं लातूरच्या आर्यमला आपले अशोक गट्टानीला सांगितलं, तर ते पण त्यांनाही त्याला व्हॉट्सअपवर मी क्लिअर व्हिडिओ पाठविला, मी ही क्लिप पाठविलं की असं असं लूट होईल या आणि अशा अशा डुप्लिकेट बिझनेस व्हायला डुप्लिकेट साईन करायलेत तुम्ही लक्ष द्या. तर तोही काय म्हणला की माझे मॅनेजर काम कसे करतील आणि त्यांनी फॉरेनला जायला कधी भेटेल. अरे फॉरेनला मग काय शेतकऱ्याचे पैसे देऊन घेऊन जातो का भाडकाऊ? हां, अरे तू दे ना तुझ्या घरचे पैसे, पेमेंट काय कमी आहेत का तुम्हाला? आणि तू काय तो घरचा पैसा द्यायला काय, ही का प्रायव्हेट बँक आहे का की याला द्यायचे लोन द्यायचं आणि इन्शुरन्स कापून घ्यायचं? हां, सरळ सरळ माझ्या एकच धमक्या देत होते, नाही तर ही डबल एकदा की तुझी असे माझ्याकडं दा ही दुसऱ्या कस्टमरची सैन, ही बळीराम नावाचा कस्टमर, ह्याचा ह्याला सुद्धा माहीत नसेल की याचे याला याचे पैसे कापलेत म्हणून. हां, मग शेतकरी आत्महत्या का नाही तो करणार? हां, आज आपण म्हणतो की शेतकरी आत्महत्या करायले अशी जर त्यांची 1 लाखामागं 20,000 जर मारायले तर शेतकरी कसा जागणार? हां, आणि ह्या पूर्ण व्हिडिओ खरा आहे. जर तुम्हाला याच्यात कुठलंही खोट वाटलं तर काही माझं आयडेंटिटी कार्ड आहे कंपनीचं. हां,
हे फक्त माझी तरमळ, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून माझी तरमळ चालू आहे ना, हे काय बोगस व्हिडिओ नाही, खोटं नाही, ज्याला डाऊट असेल त्यांनी मला फोन करा 98 34 81 87 57. आणि हा व्हिडिओ इतका गेला पाहिजे की कलेक्टर आपला ह्याचाही महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा कोण झाटमारे अध्यक्ष आहे त्याच्याकडे गेला पाहिजे हे व्हिडिओ, आणि त्यांना एके दिवसाच्या आत ही कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं पाहिजे, नाहीतर ह्या तिघाईली कामावरून तरी काढून टाका पाहिजे, बोगस स्वीकारणार राहिली तरच मी ग बसणार आहे, नाहीतर ही व्हिडिओ मी जी 24 तासला देणार आहे, ABP माझ्याला देणार आहे, सगळ्याला देणार आहे, सगळे अजून माझ्याकडे मित्रांनो भरपूर पुरावे आहेत ह्यांचे भरपूर, जेव्हा माझी तुम्ही विचारताल तेव्हा मी तुम्हाला देऊ शकतो, जेव्हा मीडियावाले माझ्याकडे येतील मी तर देणारच आहे, त्याच्यात काही वाद नाही. पण आजकाल कसं सोशल मीडियाचा वापर आपण फेक व्हिडिओ फॉरवर्ड करण्यासाठी भरपूर करतात, बरोबर आहे का नाही, मग जर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला तर इथून पुढे जे शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे तेवढं तरी बंद होईल ना मित्रांनो. एवढं माझ्यासाठी करा हा व्हिडिओ, एवढा शेअर करा की कमीत कमी ही कॉन्टॅक्ट कॅन्सल झाले पाहिजे कंपनीसोबतचं. जय शिवराय मित्रांनो.